गाड़ी का थोड़ा इश्यू झाला आहे, स्टार्ट होत नाही आहे, त्यामुळे मी चाललो आहे तिकडे सर्व्हिस सेंटरला दाखवायला. पहिले तर मित्राकडे जाऊ आपण की काय झालंय काय नाही नक्की दाखवायला, मग त्याच्यावर कळून जाईल की काय करायचं आहे. आणि गाडी ऑन आहे पण सेल्फ स्टार्टच नव्हते. हे बघा सगळं जात आहे पूर्ण मीटर. काय प्रॉब्लेम आहे तेच बघायला आलो आहे. हा आता लाईट चालू आहे ना ऑन केल्यावर, पण गाडी चालू असताना जर हा तसाच राहिला हे इंडिकेटर हे सिम्बॉल बॅटरीचे, तर समजायचं की बॅटरी खराब आहे. आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येतं की बॅटरी प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही बॅटरी चेंज करा. पण हा गाडी चालवताना हा येत नाही आहे, मी तुम्हाला दाखवतो. म्हणून मला तर वाटत नाही की बॅटरीचा पूर्ण बॅटरीचाच इश्यू आहे, काहीतरी प्लगचा वगैरे इश्यू असेल. काय म्हणत बघू काय असेल ते तुम्हाला सांगेल तसं मी. म्हणून मी मित्राकडे आलो आहे गॅरेजला, बघू तो काय बोलतो. घासू नको रे बाबा, हे बघ आपण बघतो क्रॅश पडणार. अजून दुसऱ्या कुठे गेला? बॅटरी बदलून टाकतो. बदलायला लागेल बोलतो का? गाडी उभी होती का? नाही नाही गाडी हा उभी मध्ये तर होती, दुकान होतं ना, मग नंतर डायरेक्ट पडगाला गेलो आम्ही. आणि बहुतेक त्या दिवशी पाऊस पडला, मग तेव्हा काहीतरी लफडा आला. चार्जिंग उभी तर होती गाडी, जरा चार्जिंग संपली मध्ये. सारखं सेल्फ लय वापरत होतो मी तेव्हा. ते आपल्याला हे आलं ना सिम्बॉल, ते तिथं कसं येतं ते चार्जरचं येतं. तिथे सिम्बॉल केव्हा येतो माहिती का? जेव्हा तुझी बॅटरी चार्ज नाही ना देत, ते चार्जर खराब असेल ना तेव्हा तो सिम्बॉल येतो. नाही ना बॅटरीचं येतं बच्ची. हा बॅटरीचं येतं, ते त्याला तसं प्रॉब्लेम आला तो सिम्बॉल लागा बच्ची. आणि मी काय होतोय हे तर चेक कर, इकडे प्लग येत नाही, हे नाही कनेक्टर मी बघितलं होतं. डायरेक्ट चार्जिंगला लावते. झाली तर झाली का? चार्जिंग उचलल्यानंतर मग बॅटरीचा स्टेटस समजून. किती बॅटरी लागत एकशे ग्राम लागत? 6 लागत 7. गाडी इथेच राहू देते तर ऊन कधी पण येईल. झाकून ठेवले गाडी, ऊन तर येणार नाही. झाडं आहेत भरपूर, काहीच नाही पकडते जातं तर पहिले काहीतरी येत तरी होत. आम्ही टाकतोय आता ॲमरॉनची बॅटरी. मी युट्यूबला बघितलं की काय एक्साइड आणि ॲमरॉनची बॅटरी होती, तर सगळे बोलत होते ही वाली बॅटरी चांगली आहे करून. पण आमचे राख्या भाई बोलताय की ॲमरॉनची ही बॅटरी फक्त कंपनी सोबत येते ब्लॅक कलर मध्ये, बाकी घ्यायला वेगळे कलर येतात. एक रेड कलर, एक ग्रीन कलर, आणि एक आता मार्केट मध्ये नवीन आले एसएफसोनीची. ओके ओके बोला सर. याचं सजेशन मी करतो तुला, कारण स्वतः मी ॲमरॉनचं स्वतः ब्रँड अँबॅसिडर आहे. ब्रँड अँबॅसिडर नाही तर आम्ही हीच टाकतोय. आणि ते बोलले काही झालं तरी मी उभा इकडे बोलतात. 10 वर्ष बॅटरीला काय झालं तर मी आहे. राख्या 4 वर्ष मी आहे का नाही ते माहित नाही, 10 वर्ष बॅटरी आहे. तर आम्ही फटाफट लावून घेतो, लागल्यानंतर भेटतो तुम्हाला. करणार ठेवायला लागतं तुझ्यावर विश्वास. हॉर्न बिन एकदम कडक वाजतोय, सगळं चालू आहे. बाईक चालू झाली, बॅटरीच इश्यू होता म्हणून.
आपण बॅटरीचं चार्जर चेक करतोय ऍक्च्युली. हां किती म्हणजे हे आहे व्होल्टेज दाखवतो. किती व्होल्टेज व्होल्टेज बॅटरीचं व्होल्टेज बरोबर आहे. आता काय असं याच्यात जर 11 वरती म्हणजे 13 वरती करंट चढलं तर चार्जर ओके, जर नाही चढलं तर चार्जरचा इश्यू येतो. 13 वरती वर पाहिजे ना, वाढली पाहिजे बस. चार्जर ओके ओके ना, बरोबर. चैनीवर मस्त मारा, बाकी आरामात मारा.